बुलढाणा जिल्ह्यातील जानेफळ इथल्या शंकरप्पा मिटकरी यांनी निवृत्तीनंतर आपल्याकडे असलेली वडिलोपार्जित 13 एकर कोरडवाहू शेती करायचं ठरवलं. मात्र कोरडवाहू शेती परवडत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी पाण्याची सोय करून पेरू सीताफळ लिंबूची लागवड केली आहे. 4 एकरांवर यंदा बटाटा लागवड करण्यात आली आहे. 2 एकरातील बटाट्यांपासून 100 क्विंटल उत्पन्न मिळालंय. आजच्या दराप्रमाणे 1 लाख रुपयांचं उत्पन्न झालंय. उर्वरित 2 एकरामधून 100 क्विंटल उत्पादन मिळणं अपेक्षित आहे. 4 एकर बटाट्यापासून त्यांना 2.5 लाख रुपये उत्पन्न मिळणार आहे. 80,000 खर्च वगळता 2.5 लाख रुपयांचा निव्वळ नफा त्यांना मिळणार आहे. शंकरप्पा मिटकरींनी शिक्षणानंतर नांदेड कृषी विभागात तंत्र अधिकारी म्हणून 32 वर्ष नोकरी केली. 2006 मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी वडिलोपार्जित पडीक असलेली माळरानाची जमीन कसायला सुरुवात केली. मात्र ही शेती परवडत नाही म्हणून त्यांनी जमीन सुधारणा करून कुंपण केलं. पाण्यासाठी 500 फूट उंच टाकी बांधली. त्यांना या कामासाठी 13 लाख रुपये खर्च आला. 2006 ला निवृत्तीनंतर मिळालेल्या फंडाचे पैसे कुठे टाकावे हा प्रश्न होता आणि निवृत्तीनंतर काहीतरी व्यवसायाची जरूरत होती. त्यामुळे जी वडिलोपार्जित जमीन होती ज्याच्यामध्ये कोणी होलगर नावासारखंही पीक पेरत नव्हतं, खरीबलाही पेरत नव्हते, अशा जमिनीचा उद्धार करून आपण काहीतरी साध्य करता ध्येय साध्य होईल या उद्देशानं एक बिझनेस म्हणून याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली. 11 आणि 12 या वर्षामध्ये जवळपास 13 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली. ॲटमवाईज जर पाहिलं तर पॅकिंग हाऊसला 5 लाख रुपये, यामध्ये शासनानं 1.5 लाख रुपये अनुदान दिलेलं आहे. त्याच्यानंतर 1.5-2 लाख रुपयाच्या जवळपास पैसे खर्च करून टेकडीवर 2-3 लाख लिटरची पाण्याची टाकी रिंग सिस्टीमनं विहिरीसारखी बांधण्यात आलेली आहे. फेन्सिंगला 2,40,000 रुपये दोन्ही शेताला केलेले आहे. दोन्ही शेताला आईवडिलाच्या स्मरणार्थ गेट बनवलेले आहेत आणि नॅशनल हॉर्टिकल्चर प्रोग्राम अंतर्गत 5 एकर सीताफळ, 2 एकर लिंबू आणि 2 एकर पेरूची लागवड. सीताफळाला आता दरवर्षी यावर्षी 1 लाख रुपयाला सीताफळ ची विक्री झाली. असं आणि अशा प्रकारे ह्या शेतीचा मी माळ जमिनीचा जमीन सुधारणेवर 2 लाख रुपये खर्च करून जवळपास सर्व हॉर्टिकल्चरचं प्लांटेशन केलेलं आहे. पाण्याची सोय केल्यानंतर त्यांनी 5 एकरावर सीताफळाची लागवड केली. 1.5 एकर पेरू आणि 2 एकर कागदी लिंबूची लागवड केली. त्यांना आता सीताफळ बागेपासून उत्पन्न सुरू झालंय. लिंबू आणि पेरूची बाग लहान असल्यानं आंतरपीक घेण्यात आलंय. अशा प्रकारे कोणत्याही धंद्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली रक्कम जशीच्या तशी राहून उत्पन्न येणारा हा शेती हाच धंदा आहे. कारण मी जे इन्व्हेस्टमेंट केलेल्या वस्तू जशा तिथं जिथे तिथं आहे, टाकी आहे, स्प्रिंकल आहे, ड्रिप्स आहेत, फेन्सिंग आहे, इतर धंद्यामध्ये ह्या वस्तू जशाच तशा राहत नाहीत. त्यामुळे मला याच्यावरून असं शेतकऱ्यांना असं सांगावं वाटते की शेतकरी असो किंवा कोण ज्यांच्याकडे शेती असेल त्याला शेतीला धंदा म्हणून जर त्यांनी बघितलं तर त्याला रिटर्न होते. नुसतं माझ्या शेताची जर सेल विक्री किंमत जरी आज 5 लाख रुपये एकरप्रमाणे वाढलेली. मिटकरींनी 4 एकरात बटाटा, 2 एकरावर कांदा बीज आणि फळबागेत हरभरा, हळद या आंतरपिकाची लागवड केली आहे. त्यांना बटाट्यापासून 2.5 लाख रुपये, कांदा बीजापासून 2 लाख रुपये आणि सीताफळापासून 1 लाख रुपयांचं उत्पन्न मिळतंय. तसंच हळद हरभऱ्यापासून त्यांना 1.5 लाख रुपयांचं असं 7 लाख रुपयांचं उत्पन्न मिळतंय. 2 लाख रुपयांचा खर्च वगळता 5 लाख रुपये निव्वळ नफा राहणार आहे. बागेपासून उत्पन्न सुरू झाल्यावर वार्षिक 20 लाखांपर्यंत उत्पन्न मिळणार असल्याचं मिटकरी सांगतात. सीताफळाचे 2 लाख, पेरू लिंबू असं जर धरलं तर 3 लाख रुपये, फळबागाचे आलू 4 एकर आहे त्यामध्ये 2 लाख आलू, कांद्याचं सीड प्लॉट आहे 2 एकर त्याच्यामध्ये 2 लाखाचा कांद्याचं बी आणि इतर पिकातून 50 हरभरा वगैरे गहू
लसण अशा पिकातून 50,000 असं जवळपास मला यावर्षी 6-7 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. 2 एकरमध्ये मला जवळपास 100 क्विंटल आलूचं उत्पन्न आलं. आलूची व्हेरायटी ही चिप्सोना व्हेरायटी होती. आणखीन दुसरी 2 एकर साधी जमीन आलूची आहे, तिचं अजून हार्वेस्टिंग व्हायचं आहे. आणि सीताफळामध्ये हरभरा पिकाचं मिक्स पीक घेतलेलं आहे. तर दरवर्षी माझा मिक्स पिकातून खर्च निघून जे फळबागायत आहे त्याच्यातून मला फळबागातून नेट इन्कम सुरू राहील. याच्यातून मला जवळपास 80 वर्षापर्यंत तरी उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आहे. कारण हॉर्टिकल्चरचे सीताफळ वगैरे झाडं याचं लाईफच 100 वर्ष आहे. आणि 13 लाख रुपये इन्व्हेस्ट जरी झाली असेल तर आता दरवर्षी 2 लाख रुपये 1-1.5 लाख रुपये सीताफळ काही पेरू लिंबू अशातून दरवर्षी मला 2.5 लाख रुपयाचं उत्पन्न अपेक्षित आहे. वाढत्या लोडशेडिंगमुळे राज्यातले शेतकरी त्रस्त आहेत. मात्र शंकरप्पांनी 500 फूट उंचीवर 3 लाख क्षमतेची पाण्याची टाकी बांधल्यामुळं रात्री पाणी साठवता येतं. दिवसभर वीज नसतानाही ठिबकनं पाणी देता येतं, त्यामुळे मजुरांची बचत होते. जमीन कोरडभाऊ असल्यामुळं इथं शेतमजुराला काम मिळत नाही. मात्र शंकरप्पा यांनी माळरानावर जमीन बागायती केल्यानं 10 महिलांना 12 महिने रोजगार मिळतोय. कोणताही उद्योग इतक्या शॉर्ट अमाऊंटमध्ये हे राहत नाही. आणि माझ्या शेतावर जवळपास 10-12 लेबरला काम मिळते. विशेष म्हणजे मी ही शेती पुणे येथून येऊन करतो. इथं माझ्याकडं या मिश्र पिकाकरता भागीना असतात आणि हॉर्टिकल्चरचं मी पूर्ण उत्पन्न मी स्वतः घेतो. मी इथं आलू लावलेले आहे, तेव्हापासून आम्ही इथं आलू काढायला आलेले आहे. आलू काढतो, त्याची इथं बागायती शेती आहे, त्याच्या विहिरीमधून इथं पाणी येते शेतात. आणि आता आलूचं काम चालू आहे ना, त्याच्यामुळे आम्हाला आता नेहमी काम लागते इथं शेतात. आणि 12 महिने ते काम आम्हाला लावायला तयार आहे. विदर्भातील कोरडभाऊ शेती परवडत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतायत. मात्र निवृत्तीनंतर 67 वर्षीय शंकरप्पांनी तरुणांना लाजवेल अशी आधुनिक शेती करून शेतकऱ्यांसमोर एक नवा आदर्श ठेवलाय. त्यांच्याप्रमाणे आधुनिक शेतीकडे वळल्यास विदर्भातील शेतकऱ्यांना चांगले दिवस यायला वेळ लागणार नाही. गजानन भोयरसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, बुलढाणा.